नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये तर मित्रांनो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी आपण बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस सुरू केला आहे ज्यामध्ये आपण बघितलं की आकलन क्षमताचे तीन घटक असतात आणि त्यामधला पहिला घटक आहे सूचना पालन मित्रांनो कालच्या लेक्चरमध्ये आपण सूचना पालन या घटकाविषयी भरपूर माहिती बघितलेली आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावरती काही एमसी क्यूज डिस्कस करणार आहोत तर लेक्चर पूर्णपणे बघा जर तुम्ही लेक्चर पूर्णपणे बघितलं तर ह्या टॉपिक वरती असणारा कोणताही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व करू शकता मित्रांनो जे विद्यार्थी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेची तयारी करत आहात तर त्यांचा सराव या परीक्षेचा सराव अजून चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही एक नवीन पेड व्हॉट्सअप ग्रुप बॅच लाँच केला आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित दहा टेस्ट सिरीज आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे आणि ते पण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये मित्रांनो हा कम्प्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मॅसेज करा आणि याची फीज आहे ती फक्त चारशे नव्याण्णव रुपये मित्रांनो हा पूर्ण कोर्स तुम्ही नक्कीच घ्या जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर परीक्षेत तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे तर लवकरात लवकर या बॅच मध्ये सहभागी व्हा तर सुरू करूया आपला आजचा विषय मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपला आजचा पहिला प्रश्न आहे की पुढील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत प्रश्न जरी साधा आणि सोपा दिसत असेल तरी व्यवस्थित वाचून घ्या कारण की आपला टॉपिकच आहे आकलन क्षमता तर सगळ्यात पहिले प्रश्न वाचून घ्या त्याला व्यवस्थित समजून घ्या आणि मग नंतरच त्याला सॉल्व्ह करा मित्रांनो या ठिकाणी बघा की तुम्हाला एक अक्षर मालिका दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगितले की समान वेळा आलेली अक्षरे कोणती तर ए किती वेळेस विचारलेला आहे बघा एक दोन तीन आणि चार म्हणजेच की ए तुम्हाला चार वेळेस विचारलेला आहे बरोबर तशाच प्रकारे बी बघा किती वेळेस विचारलं आहे एक दोन आणि तीन आता मला सांगा ए आणि बी हे समान वेळा आहे का नाही आपल्याला असे दोन अक्षरं शोधायची आहेत की ज्यांना समान वेळा ते या अक्षरमालिकेत आलेले आहे तर यामध्ये बघा आता जो सी दिलेला आहे तो किती वेळा विचारलेला आहे एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे सी तुम्हाला पाच वेळेस विचारलेला आहे आता कोणतेही दोन अक्षर समान वेळा आहे का नाही आता बघा पुढचा अक्षर बघा डी किती वेळेस विचारला आहे एक दोन तीन आणि चार आता मला सांगा की कोणते दोन अक्षर आहे जे समान वेळा विचारलेले आहेत ए आणि डी ए आणि डी हे दोन्ही पण समान वेळा विचारलेले आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तरेन पर्याय नंबर एक बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न आहे की मासज दिल या अक्षर अक्षरसमूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या आणि डावीकडून दुसऱ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता आता बघा एका प्रश्नामध्ये तुम्हाला तीन चार प्रश्न दिलेले आहेत सगळ्यात पहिले ते म्हणतात की एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि मग नंतर त्याला त्यांना अनुक्रम लावा म्हणजे त्यांचा एक दोन तीन अशा प्रकारे त्यांना क्रमांक द्या आणि मग नंतर उजवीकडून तिसरा आणि डावीकडून दुसरा जो अक्षर येईल तर त्याचा समान अर्थी शब्द कोणता असेल तर स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू सगळ्यात पहिले याचा एक अर्थपूर्ण शब्द लिहून घेऊ आता या ठिकाणी बघा याचा अर्थपूर्ण शब्द काय होतो समाज जल सा, जल समाज जल समाधी बघा जल समाधी आता पहिले ते काय म्हणतात की त्याला अनुक्रम द्या आता याला मी अनुक्रम देते एक दोन तीन चार आणि पाच हे झाले आपली अनुक्रमे क्रमांक आता ते म्हणतात की उजवीकडून तिसरा आता उजवी बाजू म्हणजे इकडची आता उजवी ब बा, उजवी बाजूनेसुद्धा मी याला क्रमांक देते एक दोन तीन चार आणि पाच तर डावीकडून दुसरा आता मला सांगा उजवीकडून तिसरा कोणता स बरोबर तर डावीकडून दुसरा कोणता ल शब्द काय झाला स ल किंवा ल स आता मला सांगा ल स या समा या शब्दाचा समानार्थी शब्द यामध्ये आहे का ऑप्शनमध्ये नाही ऑप्शन्स आहे लस जखम संकट आणि खंत परंतु जे सल आहे सल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खंत म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तरीन पर्याय नंबर चार बघा अतिशय सोपा असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला होता पुढचा पुढचा प्रश्न बघा की तुम्हाला एक अक्षरमाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दिलेली आहे आणि प्रश्न विचारला आहे की या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून आठवे अक्षर असलेले पर्याय निवडा आता सगळ्यात पहिले आपण काय करू की हे अक्षर किती आहे तर ते मोजून घेऊ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आता पूर्ण आहे तेरा आणि तेराचे अर्धे किती होतील साडेसहा सा साडेसहा बरोबर पण या ठिकाणी आपण काय करू की जो सात नंबरला आहे तर त्याला मध्यभागी मानू कारण की सात सात चौदा आणि चौदा जवळ आहे तेरा म्हणून जो सातव्या क्रमांकावर आहे तर तो आहे घ आणि त्यालाच आपण मध्यभागी असलेले अक्षर असे समजू तर या ठिकाणी मग ते म्हणतात की उजवीकडून आठवे आता उजवीकडून आठवे म्हटल्यावर इकडच्या साईडने बरोबर ही आपली उजवी बाजू तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजेच आठ नंबरवरती येणारा जो अक्षर आहे तर तो आहे य आणि या याला जर अनुक्रमे लिहायचं आहे असं म्हटलं तर आपल्याला काय घ्या करावं लागेल पहिले घ आणि मग नंतर य अशा प्रकारे हे दोन अक्षर घ्यावे लागतील तर मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय नंबर क पुढचा प्रश्न आहे की मर्द मा, मर्द मराठ्या मावळ्यांनी मुलुक मुलुखगिरी करून मोठीच मर्दुमकी गाजवली म्हणायची आता या वाक्यात अकारांत म हे अक्षर किती वेळा आले आहे मित्रांनो अकारांत म्हणजे म्हणजेच अ अकारांत म्हणजेच अ जसा आपण म उच्चार करतो तर त्या ठिकाणी अ सुद्धा येतो म अशा प्रकारे तर आपल्याला सांगायचं आहे की म हे आकारांत किती वेळा आलेलं आहे बघा म म मा येणार नाही कारण की त्यामध्ये अचा उच्चार निघतो का नाही सुद्धा येणार नाही म नाही तर या ठिकाणी बघा म आणि म अशा प्रकारे म हे आकारांत चार वेळेस विचारलेलं आहे तर या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर येईन चार पुढचा प्रश्न काही प्रश्न तर इतके सोपे आहे फक्त व्यवस्थितपणे लक्ष द्या विशा कविता कशा रचतो या वाक्यात प्रत्येकी दोन वेळा आलेली अक्षरे कोणती आता बघा किती सोपा प्रश्न आहे आता दोन वेळा आलेली जी अक्षरे आहेत ती फक्त आपल्याला शोधायची वी आणि वी किती वेळेस आलेला आहे दोन वेळेस तर तशाच प्रकारे शा आणि शा किती वेळेस आला आहे दोन वेळेस बरोबर तर तशाच प्रकारे बघा क आणि क किती वेळेस आलं आहे दोन वेळेस तर म्हणजेच या ठिकाणी विशा शा क हे तीन अक्षरे दोन दोन वेळेस आलेली आहे कारण की वाक्यामध्ये र कुठे दिसतंय का अजून नाही च नाही आणि तो सुद्धा नाही म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक पाचव्याचं उत्तर आहे एक नंबर एक पर्याय नंबर एक तर पुढचा प्रश्न आहे मित्र संघ कारागृह गर्दी प्रदूषण आणि वस्तू तर या शब्द समूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहे आता या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले आपण बघू की जोडाक्षरे कोणती प्रश्नामध्ये जोडाक्षरे बघा आता मित्र त्र आलं म्हणजे जोडाक्षर म्हणजेच की पहिलं जोडाक्षर आपलं आहे मित्र दुसरं जोडाक्षर आहे कारगृह येणार नाही गर्दी दुसरं जोडाक्षरी आपलं गर्दी मग प्रदूषण आणि मग शेवटी वस्तू तर अशा प्रकारे जोडाक्षरी असलेली शब्द किती चार आणि जोडाक्षर नसलेले किती दोन संघ आणि काराग्रह आता मला सांगा आता नंतर ते म्हणतात की कितीने कमी अथवा जास्त आहे म्हणजे जोडाक्षरी असलेले आहेत चार आणि जोडाक्षरी नसलेले आहेत दोन आणि या दोघांचा फरक किती आहे दोन म्हणजेच की दोन, दोन ने ते कमी आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे उत्तर येईल प्रश्न क्रमांक सहाव्याचं उत्तर आहे ऑप्शन एक बघा पुढचा प्रश्न हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे याला पाचवीचे विद्यार्थी सुद्धा सॉल्व्ह करू शकता या ठिकाणी बघा की या अक्षरांपासून तयार होणाऱ्या कोणत्या दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्दांचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्ही जर पहिला प्रश्न निग्लेट केला म्हणजेच की अर्थपूर्ण शब्द तयार न करता डायरेक्ट आधी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जरी सांगितला तरी हा प्रश्न सॉल्व्ह होईल कारण की आधी आधी म्हणजे काय सुरुवात तर ऑप्शनमध्ये बघा की सुरुवात म्हणजेच की आधी या प्रश्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल आता तळ आधी या शब्दाचा तळ हा विरुद्धार्थी शब्द येईल का नाही वीर नाही रावी नाही तर अंत अंत येईल बरोबर कारण की आधी म्हणजे सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट बरोबर तर तशाच प्रकारे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार आणि या ठिकाणी जर अर्थपूर्ण शब्द आपण तयार केला तर तो होईल अंतराळवीर अंतराळवीर आणि यामधून जर दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द बघितला तर अंत आणि अंतच विरुद्धार्थी शब्द काही आधी म्हणजे तुम्ही याला कसंही सॉल्व्ह केलं तरी उत्तर आपलं तेच येणार बघा आता हा पण खूप सोपा प्रश्न आहे की गह सिनार्ज आता याला बघताच याचा अर्थपूर्ण शब्द आपल्याला कळतो की सिंह गर्जना तर अर्थपूर्ण शब्द आपण तयार केला मग ते म्हणतात की तयार केल्यास त्याच्या मध्यभागी कोणत्या अक्षर येईल हा तर खूप सोपा प्रश्न विचारला म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल ग मध्यभागी कोणता अक्षर आहे ग बघा पुढचा प्रश्न आता या ठिकाणी बघा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे प्रश्नामध्ये एक अक्षरमाला दिलेली आहे आणि प्रश्न विचारलाय की या अक्षरमालेतील मूळ संख्ये इतक्या क्रमांकांची अक्षरे घेऊन त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्या शब्दातील मध्यभागी असणारे अक्षर कोणते बघा अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त या अक्षर मालिकेला काय करायचं आहे की क्रमांक द्यायचे आता याला मी क्रमांक देते पा शी स य ल मा ह ठ गे री न आता याला काय काय करू आपण सगळ्यात पहिले की क्रमांक देऊ म्हणजेच की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला की मूळ संख्या शोधायच्या आणि मूळ संख्यांच्या वरती जे अक्षर आहेत त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आता मूळ संख्या कोणत्या तर बघा दोन तीन पाच सात आणि अकरा म्हणजे किती आहे मूळ संख्या बघा एक दोन तीन आणि चार दोन तीन पाच सात आणि अकरा तर आता या ठिकाणी आपण काय करू जे मूळ संख्यावरचे अक्षर आहेत तर त्यांना आपण लिहून घेऊ सगळ्यात पहिले तर शी स ल ह आणि न आता यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा तर अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी होतो सहनशील आणि या शब्दामध्ये प्रश्न विचारला होता की मध्यभागी असणारे अक्षर कोणते तर सहनशील या शब्दामध्ये जो मध जो मधल्या ठिकाणी आहे तर तो आहे न मधला अक्षर आहे न म्हणजेच या ठिकाणी आपलं येईल नव्या प्रश्नाचं उत्तर इन पर्याय नंबर चार मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद